साधारणतः आपण सगळ्यांनी एकत्रित पालन करावं असं 19 साली पण चर्चा झाली होती. ते झाल्यानंतर मग आम्ही बऱ्याच लोकांना विश्वासात घेऊन आम्ही त्या निवडणुका त्या ठिकाणी पार पाडल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बिनविरोध करण्यामध्ये सुद्धा आमच्याकडचे पण काही कार्यकर्ते इच्छुक असताना सुद्धा आम्ही त्यावेळेस पक्षाची भूमिका थोडीशी मागे सोडून त्या ठिकाणी निवडणुका सुद्धा आम्ही पार पाडल्या. वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा होती की ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांची चर्चा विनिमय व्हायला पाहिजे होता, पण कुठल्याही प्रकारचा चर्चा विनिमय झाला नाही. त्यामुळे मग या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं किंवा पक्षाच्या सांगण्यावरनं कुठलाही फॉर्म दाखल झालेला नाही.